Life lessons from the journey of successful entrepreneurs. यशस्वी उद्योजकांच्या आयुष्यातील वाटचालीवरून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो याच्याकरताची ही आपली सेशन्स. ॲप्रिशिएटिंग व्हेरियस व्हॅल्यू सिस्टम्स, व्हेरियस की लर्निंग्स फ्रॉम द लाईफ ऑफ अॅन सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर. आणि आपली एंटरप्रेन्युअरशिपची डेफिनेशन आहे ती अतिशय सोपी ठेवली आपण. आपण काय म्हणतो की एनी वन हू हॅज अन आयडिया अँड इज रेडी टू इम्प्लिमेंट इट इज अन एंटरप्रेन्युअर. म्हणजे एंटरप्रेन्युअर हा बिझनेसमधनंच असायला हवा असं काहीच मानण्यासारखं नाही. तर अशाच एका एंटरप्रेन्युअरविषयी आज आपण बोलणार आहोत. ही हॅज बीन अ लाईफलाँग एम्प्लॉई ऑफ फार्मर ऑर्गनायझेशन. So he is not a businessman, but he is a great entrepreneur, Dr. Varghese Kurian. आपल्या एंटरप्रेन्युअरशिपच्या डेफिनेशनमध्ये 100% बसणारी व्यक्तिमत्वी. ही हॅड अन आयडिया अँड ही वॉज रेडी टू इम्प्लिमेंट इट, की ज्याच्यामुळे आज तुम्ही आणि आम्ही पाहिजे तेव्हा जाऊन दूध घेऊन येतोय, हवं तेवढं बटर खातोय. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट द जर्नी ऑफ डॉक्टर वर्गीज कुरियन. नॅचरली as our principle of this particular session has always been, we don't talk the personal life, we will only talk the professional accomplishments ani tya journey madhun aplyala kay shikala milel. So Dr. Varghese Kurian vishe jeva apan bolto teva aplya saglyancha manat prathamik pane yenari goshta mhanje ha Dr. Varghese Kurian mhanje Amul var ka. Amul ha tyancha ayushyacha gaabha aahe yat kahi shanka nahi, पण अपफ्रंट आपण हे क्लिअर करूया की द जर्नी डिड नॉट स्टार्ट विथ अमूल. सो हाऊ डिड डॉक्टर वर्गीस कुरियन्स लाईफ जर्नी स्टार्ट ॲज अन प्रोफेशनल लाईफ. ही व्यक्ती हुशारच आहे. म्हणजे किती हुशार आहे की ही कम्प्लिटेड हिज मॅट्रिक्युलेशन सो अर्ली इन हिज एज की त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे तर ते कॉलेज म्हणतं अरे हा माणूस वयातच बसत नाही आहे. म्हणजे ते इतके तरुण आहेत की ते कॉलेज म्हणतं की आम्ही तुला ॲडमिशन कशी द्यायची. म्हणजे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची वाट बघण्याकरता वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या माणसांनी मग त्यावेळेस विचार केला आपण BSc करून घेऊ. सो इंटेलेक्च्युअली द पर्सन इज रिअली कॅपॅबल. आणि मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर नॅचरली लकीली म्हणजे वन थिंग विच हॅपन टू हिम वॉज बिईंग अ ब्रिलियंट किड. ही पास आउट ऑफ मद्रास इंजिनिअरिंग कॉलेज विथ गुड रेप्युटेशन ॲज अ स्टुडंट, गुड रेप्युटेशन ॲज अ गुड ॲथलीट. आणि हे आपण जेव्हा म्हणतो की व्यक्ती हुशार आहे तर त्याचं काहीतरी परिमाण पाहिजे ना, की मनुष्य हुशार आहे म्हणजे काय. तर त्या काळी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, म्हणजे आपण ज्याला टिस्को नावाने ओळखतो किंवा सध्या नुसत्याच टाटा स्टील या शब्दाने ओळखतो, तर त्या काळी त्या कंपनीनी अख्ख्या भारतातून फक्त 10 A-class अप्रेंटिस घ्यायचे ठरवले. आणि त्या 10 अप्रेंटिसपैकी हा एक माणूस म्हणून सिलेक्ट होतो. म्हणजे कॅन यू इमॅजिन की हा माणूस खरोखरीच हुशार आहे का. तर द आन्सर इज येस. आणि त्या काळी टिस्कोसारख्या कंपनीमध्ये नोकरी लागणं आय थिंक वुड हॅव बीन अ ग्रेट ड्रीम टू अचीव. आणि असं त्यांचं प्रोफेशनल जर्नी चालू होते. नाव इन दॅट प्रोफेशनल जर्नी वॉट हॅपन्स इज यांचे एक काका आहेत की हु इज ऑल्सो ऑन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ टिस्को. नॅचरली स्पीकिंग देर इज अ फिलिंग की बाबा ह्या मुलाला एखाद्या वेळेस थोडं जास्त महत्त्व दिलं जाईल किंवा यु नो प्रमोशन्स लवकर मिळतील, जी ह्यांची इच्छा नाही आहे. ह्यांची इच्छा अशी नाही आहे की आपल्या काकांमुळे आपल्याला फेवर मिळाला असं व्हावं. आता यात एक क्षण असा येतो की जेव्हा सगळ्यांनाच कळतं की ह्यांचे काका आणि हे नातेवाईक आहेत, ही ट्राईज टू हाईड दॅट बिकॉज ही डज नॉट वॉन्ट टू प्रोग्रेस इन हिज लाईफ विथ द हेल्प ऑफ हिज अंकल. म्हणजे काकांच्या जीवावर हा माणूस मोठा झाला असं नको. मग आता ह्यांच्यासमोर पर्याय काय. ह्यांच्यासमोर पर्याय असा असतो की मग मी ही नोकरीच सोडतो. म्हणजे विचार करा की 21व्या शतकामध्ये आपण असताना सुद्धा बहुतांशी अजूनही आपण ऐकतो की कोणाच्या ओळखीतून काही फायदा होतोय का. आणि या व्यक्तीचं एक्झॅक्टली उलटं आहे की माझे काका इथे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे तर कदाचित माझ्या बाबतीत फेव्हरेटिझम व्हायची शक्यता आहे आणि मग आजूबाजूच्या लोकांना माझ्या लायकीमुळे माझी प्रगती झाली असं कधीच वाटणार नाही. सो ही ॲक्च्युली डिसाईड टू रिझाईन आउट ऑफ टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. नाउ व्हेन ही डिसाईड टू रिझाईन देन व्हॉट ही थिंक्स अबाउट इज त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे. म्हणजे आपण जेव्हा डॉक्टर वर्गीस कुरियनांच्या विषयी बोलतोय तेव्हा ह्या व्यक्तीचं साधारणपणे जेव्हा 22-23 हे वय आहे, हे म्हणजे 1942-43 आसपासची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस ह्या माणसाचं वय 23-24 आसपास आहे. न त्यावेळेस ब्रिटिश वर रुलिंग इंडिया आणि ब्रिटिश
गव्हर्नमेंट ऑफ दोज डेज दे हॅड अ स्कॉलरशिप स्कीम की तुम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका किंवा इंग्लंड या 5 देशांमध्ये कुठल्याही देशामध्ये जाऊन पुढचं शिक्षण घ्यायची तुम्हाला आम्ही सोय करू ॲज अ स्कॉलरशिप ड्रिव्हन एज्युकेशन सिस्टम. सो ही डिसाईड टू अप्लाय फॉर इट. आता परत तिथे डॉक्टर वर्गीस कुरियनांच्या बाबतीत एक उत्तम गोष्ट आपण जी म्हणतोय की ही वॉज रिअली इंटेलेक्च्युअली कॅपॅबल, तर अख्ख्या भारतातून फक्त 500 मुलांना सिलेक्ट करणार आहेत आणि इन दॅट सिलेक्शन प्रोसिजर ही ॲक्च्युली गेट्स सिलेक्टेड. जो मुलगा इंजिनिअरिंग झाला, ज्या मुलाच्या आयुष्यामध्ये टिस्को नावाचा पहिला जॉब आहे, ही नॅचरली हॅज अ लायकिंग टॉवर्ड्स मेटलर्जी ॲज अ सब्जेक्ट. सो ही डिसाईड्स टू यु नो थिंक अबाउट मेटलर्जी ॲज अ करिअर. आणि दुसरं, त्यावेळेस कसं मेनी ऑफ अस रिअलाइज दॅट दिस इज द टाईम पिरियड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर, दिस इज द टाईम वेन भाभा ऑटोमिक रिसर्च, म्हणजे त्या काळचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इट इज ॲक्च्युली समथिंग दॅट इज ग्रोईंग व्हेरी वेल. विक्रम साराभाई इज अ नेम दॅट हॅज ॲक्च्युली प्रोपेल्ड अक्रॉस द वर्ल्ड. सो नॅचरल लाइकिंग ऑफ अ यंग पर्सन who studied engineering would have been either metallurgy or nuclear physics. Now this is where I want to stress, आणि माझी पुढची जी एक 2-3 मिनिटं मी बोलणार आहे त्याच्यामध्ये मला हे स्ट्रेस करायला आवडेल की समवन हु ॲक्च्युली इज प्लॅनिंग फॉर अ करिअर शुड बी सो फ्लेक्झिबल विथ हिज ऑब्जेक्टिव्ह ऑफ करिअर. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. त्यावेळेस त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली नाही आहे बरं का, ती नंतर मिळाली आणि ती खूप नंतर मिळाली. पण आता गंमत काय झाली, ही हॅज अपिअर्ड फॉर द इंटरव्ह्यू. वाईल अपिअरिंग फॉर द इंटरव्ह्यू हु इज सायकोलॉजिकली प्रिपेअर्ड की आता ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला विचारण्यात येईल आणि आपण सांगायचं की मला न्यूक्लिअर फिजिक्स किंवा मेटलर्जी ह्या 2 विषयांमध्ये आवड असल्यामुळे मला यू गिव्ह मी अन ॲडमिशन इन US, UK, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ऑर चायना, बट आय वॉन्ट टू स्टडी मेटलर्जी ऑर न्यूक्लिअर फिजिक्स. वॉट हॅपन्स ॲक्च्युली इज ड्युरिंग द सिलेक्शन प्रोसिजर दे हँड ओव्हर हिम अ लेटर सेईंग दॅट ओके considering your background and interview procedure, we are happy to offer you a scholarship. You can go and study in Michigan State University. काय आनंदाचा क्षण असेल बघा एखाद्या व्यक्तीला की आपलं सिलेक्शन पण झालंय, आपल्याला मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पण हे शिकायला पाठवत आहेत अँड एव्हरीथिंग लुक्स लाईक अ यु नो ड्रीम कम ट्रू टाईप्स. पण डेअरी इंजिनिअरिंग या विषयामध्ये तुम्हाला आम्ही स्कॉलरशिप देतोय. Now imagine what will happen to a person saying that mala nuclear physics kiwa metallurgy shikaychay ani here dairy engineering navacha shabd kai tari ahe ani tyachyamade mala he shikala pathavtay. But the first thing which crosses his mind ki ji mala asa vatte ki apan saglyani shiknyasarke ki swabhiman mhanje kay, ki mala parat tiskot jata yel ka sahaj jata yel, kaan itle board of directors var majhes kaka ahet, mhanje if I decide I can always go back and work in tisco. पण ही डिसाइड्स की आपण जर टिस्कोत नोकरी चालू ठेवली, कारण अजून नोकरी चालू आहे आपली, तर आपण आपल्या पायावर यश कधीही मिळवलं असं कोणीच म्हणणार नाही. तर आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो पर्याय असा आहे की टिस्को सोडणे, आणि दुसरा पर्याय जो समोर उभा आहे तो आहे की मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन डेअरी इंजिनिअरिंग करणे. तर ते साधा विचार करतात की ठीक आहे, आपल्याला निदान अमेरिकेला जाऊन काहीतरी शिकता येईल. सो 1946 साली हा माणूस त्यावेळेस अमेरिकेला गेला आहे. आणि गंमत काय आहे की त्यावेळेस नॅचरली त्यांच्यावर आणखीन काही लोकांना स्कॉलरशिप मिळते, ते पण जातात आणि डेअरी इंजिनिअरिंगमधले त्यांचा काही लोकांचा ग्रुप तयार होतो. बट दिस फेलो हॅज झिरो इंटरेस्ट इन डेअरी इंजिनिअरिंग. सो ॲक्च्युली द फादर ऑफ डेअरी इंजिनिअरिंग इन इंडिया हु इज डॉक्टर वर्गीस कुरियन हॅज झिरो इंटरेस्ट इन द डोमेन ऑफ डेअरी इंजिनिअरिंग. ॲक्च्युली त्यांचा इंटरेस्ट आहे न्यूक्लिअर फिजिक्स किंवा मेटलर्जी. आणि ते खरं म्हणजे जरी डेअरी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाच्या करता त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि गेलेत, ही ॲक्च्युली स्पेंड्स ऑल हिज टाईम स्टडिंग सब्जेक्ट्स इन मेटलर्जी अँड व्हेरी फ्यू सब्जेक्ट्स ऑफ डेअरी इंजिनिअरिंग. आणि ॲक्च्युली स्पीकिंग ही अँड हिज प्रोफेसर क्रिएट अ प्रॉडक्ट आउट ऑफ अ कास्ट आयर्न प्रॉडक्ट इन दोज डेज. आणि त्यांचं सुदैव किंवा आपलं सुदैव असं म्हणूया, त्यांचं सुदैव नाही म्हणता येणार, आपलं सुदैव असं की त्यांनी ते क्रिएट केलेलं प्रॉडक्ट हे ॲक्च्युली वर्ल्ड क्लास असतं. आणि जस्ट बिफोर दे आर रेडी टू लॉन्च, ते आणि त्यांचे प्रोफेसर, द कॉम्पिटिटर कंपनी लॉन्चेस दॅट. आणि बिकॉज ऑफ दिस ह्यांचं मल्टीमिलियनियर व्हायचं स्वप्न तिथेच राहतं. हे आपला सौभाग्य असं भारताचं की डॉक्टर वर्गीस कुरियन त्याच वेळेस मिलिनियर झाले असते तर कदाचित भारतात परत आलेच नसते. म्हणलं असते आपण आपले US राहू, छान राहू, काय आता न्यूयॉर्क सारख्या शहरात त्या काळी राहायला मिळणार आहे. आपलं सुदैव की ते प्रॉडक्ट लॉन्च झालं नाही, एका कॉम्पिटिटरनी लॉन्च केलं आणि वर्गीस कुरियन केम बॅक टू इंडिया. Now the actual story will unfold for all of us of a character.
What is that character? The character comes back. Naturally, he has gone on government funding. Now, between he going and between he coming back, or rather between he going and coming back, भारत देश स्वतंत्र झाला. या दोन वेगळ्या घटना झाल्या की जाण्यापूर्वी भारत देश पारतंत्र्यात होता आणि आल्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला. म्हणजे आता भारताच्या गव्हर्नमेंटनी ह्या मुलांना आपण स्पॉन्सर करून पाठवलं होतं, तर आमचा अधिकार आहे आता ह्या मुलांना आम्ही कुठे प्लेस करायचं. सो दे डिसाइड टू प्लेस इच वन ऑफ देम. आणि ह्या सगळ्या प्लेसमेंटमध्ये यांना सांगण्यात येतं असं करते बडोद्याच्या जवळ, नाही सॉरी मुंबईच्या जवळ आनंद नावाचं काहीतरी गाव आहे, तर तिकडे ना आमची गव्हर्नमेंटची एक रिसर्च करणारी संस्था आहे, गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरी म्हणून. सो यू आर पोस्टेड देअर. नाव ॲज वर्गीस कुरियन ही गेट्स द शॉक ऑफ हिज लाईफ, कारण देअर इज अ नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट इन बँगलोर अँड ही थॉट दॅट इज मोर इक्विप्ड अँड कॅपेबल बिकॉज ऑफ अ डिग्री विच हेज रिसिव्ड फ्रॉम US. म्हणजे अमेरिकेत शिकून आलेला मुलगा आहे, तर त्याला नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तरी जायची संधी मिळेल? तर तशी काही संधी मिळत नाही. ते त्याला सांगतात की नाही, तुला ते मुंबईच्या जवळ एक आनंद नावाचं गाव आहे. म्हणजे विचार करा, माझ्याकडून बोलताना आता बडोद्याच्या जवळ बोललं गेलं, कारण आपण 21व्या शतकात जगत असताना आपल्याला माहिती आहे की बडोद्याच्या जवळ आनंद आहे. 1948 साली मुंबई वॉज वन स्टेट, म्हणजे आपण मुंबई स्टेट म्हणायचो, त्यामुळे त्या काळी मुंबईच्या जवळ आनंद आहे असं म्हटलं गेलं होतं. आणि हे म्हणतात हे जगाच्या नकाशावर आहे कुठे, ते म्हणतात नाही ते आहे मुंबईजवळ. सो यू गो अँड सर्च वेर इट इज. सो ॲज अ यंग अँग्री पर्सन ही इमिडिएटली रिॲक्ट्स आणि सेज मला ही नोकरीच नको, कारण एक US रिटर्न माणूस भारतामध्ये आला आहे, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी कास्ट आयनवर रिसर्च केला आहे, त्याच्या प्रोफेसरचं त्याच्यावर एवढं लक्ष आहे, मर्जी आहे की त्या प्रोफेसरनी त्या काळी त्यांना रेकमेंडेशन लेटर दिलं होतं आणि युनियन कार्बाइड नावाच्या भारतातल्या कंपनीमध्ये त्यांना त्या काळी महिना 1000 रुपयाच्या नोकरीची ऑफर लेटर खिशात होती. आणि सो ही वॉज इज लाईक ठीक आहे, मला नाही जायचं, काय करायचं बोला, मी नाही जात, नाही आपल्या आजच्या भाषेत सांगत झालं तर. आणि आय थिंक वर्गीस कुरियन, तुम्ही जर कधी, म्हणजे फॉर मी अमूल इज माय क्लायंट सम इयर्स बॅक, सो आय नो बिट ऑफ दॅट. ही वॉज नोन टू बी अ पर्सन हु इज एक्स्ट्रीमली कर्ट टू स्पीक, ही इज नोन टू बी अ पर्सन हु इज एक्स्ट्रीमली ओपन टू स्पीक हिज हार्ट आउट. तर ते म्हणतात मी नाही जात, काय करता बोला. तर मिनिस्ट्रीचं काय जातं, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियलचं काहीच जात नाही. ते म्हणतात ठीक आहे, वी आर स्पॉन्सर्ड युअर एज्युकेशन, सो पुट डाऊन 30,000 रुपीज अँड विल रिलीव्ह यू. नो, वर्गीस कुरियन कॅनॉट पुट डाऊन 30,000 रुपीज, त्या काळी 30,000 रुपये. सो ही हॅज नो ऑप्शन बट टू ॲक्सेप्ट दॅट ऑफर. आणि वेन यू ॲक्सेप्ट द ऑफर, एक छोटीशी घटना जी परत आपल्याला शिकण्यासारखं काहीतरी सांगून जाते, ती अशी आहे की ही इज गेटिंग एक्स्ट्रीमली ॲजिटेटेड, कारण इट्स गव्हर्नमेंट, सो दे आर टेकिंग देअर ओन टाईम टू गिव्ह हिम द ऑफर लेटर, बट ही हॅज कमिटेड टू हिज आंट इन दिल्ली की मी जेवायला घरी येईन. सो ही गेट्स व्हेरी इरिटेटेड आणि हे काम करा ना, मला इथे थांबायला वेळ नाही. तर तो गव्हर्नमेंट ऑफिशियल विचार करतो की काय ॲरोगंट मुलगा हा, हिज यंग किड ऑफ 25 इयर्स, त्याला गव्हर्नमेंट एक जॉब ऑफर करते त्या काळी 350 रुपये पर मंथ, त्या काळी 350 रुपये पर मंथ, आणि हा अपॉइंटमेंट लेटर न घेता जायचं बोलतो. तर ते म्हणतात एक काम करा ना, तुम्ही घरी पाठवून द्या मला. तर म्हणतो बरं ठीक आहे, तू मला पत्ता दे, मी तुला पोस्टाने घरी पाठवतो. सो ही राईट्स केअर ऑफ जॉन मथाय. नाव हु इज जॉन मथाय? जॉन मथाय इज देन द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. पण ह्या माणसानी स्वतःच्या काकांच्या नावाचा वापर न करता सगळं करायचं ठरवलंय. सो ही डज नॉट इवन बॉदर टू टेल द पर्सन की मला जर तुम्ही असं पोस्टिंग चांगलं नाही दिलं तर मी मग माझ्या काकांना सांगेन आणि मग बँगलोरलाच पोस्टिंग करून घेईन. ॲब्सोल्युटली नो क्वेश्चन्स. रादर उलटी घटना घडतीये की जी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी आहे. नाव वन्स द गव्हर्नमेंट ऑफिशियल कम्स टू नो की हा माणूस इज द नेफ्यू ऑफ द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया, ही थिंक्स ॲटलीस्ट आय शुड रेज हिज सॅलरी. सो दे रेज द सॅलरी ऑफ दॅट पर्सन ऑफ डॉक्टर कुरियन टू 600 रुपीज पर मंथ, आणि तसं ऑफर लेटर ते पाठवायचा विचार करतात. पण नॅचरली हे नियमबाह्य आहे. नियमबाह्य असल्यामुळे जरी आपण सॅलरी इन्क्रीज करायची म्हणली तरी फायनान्स मिनिस्ट्रीचा अप्रुव्हल लागणार आहे, आणि जो गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे त्याला वाटतं की काय ह्याचेच काका आहेत ना फायनान्स मिनिस्टर, मग ते अप्रूव्ह करतील, काहीच प्रश्न नाही. सो दे ॲक्च्युली सेंड द फाईल टू द फायनान्स मिनिस्ट्री फॉर अप्रुव्हल ऑफ इन्क्रीजिंग द सॅलरी ऑफ द जेंटलमन कॉल्ड डॉक्टर वर्गीस कुरियन, की बाबा ह्या मुलाला आपण 650 रुपयाचं मानधन किंवा वेतन देऊया. यू विल बी सरप्राईज टू नो जॉन मथाय, हु इज द अंकल ऑफ कुरियन, ही सेज देर इज नो सेपरेट ट्रीटमेंट टू बी गिवन जस्ट बिकॉज ही इज माय नेफ्यू. विचार करा, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये एथिक्स नावाची गोष्ट किती मॉरली हाय होती, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्गीस कुरियनांचं आयुष्यातली सुरुवात आहे, ही प्रोफेशनल लाईफची सुरुवात आहे, नंतर तर खूप घटना त्यांच्या आयुष्यात घडल्यात. सो
They reject that offer of 6,000 rupees as finance, 600 rupees per month as finance ministry. It comes back. He gets his offer letter of 350 rupees and now he has to land up in a place called Anand. आणि आनंद ही जगाच्या पाठीवर कुठे आहे हे पण आपल्याला माहीत नाही आहे. आणि ही लँड्स अप देअर अँड दॅट इज हाऊ द करिअर ॲक्च्युली स्टार्ट्स. कसलं डिमॉरलायझिंग असेल असा विचार करावा असा वाटतो कधी कधी, की आपण अमेरिकेत शिकून आलो, आपण एका न्यूयॉर्क सारख्या सिटीच्या जवळपास राहिलो, तिथलं फास्ट लाईफ अनुभवलं, तिथलं ग्लॅमरस लाईफ अनुभवलं आणि ॲस्पिरेशन्स पण आपल्या खूप हाय आहेत. हे सगळं असताना आपल्याला भारताचा फायनान्स मिनिस्टर आपला काका लागतो, म्हणजे त्याचा उपयोग पण करून घेता येत असतो, काही करून घेता आला असता. हे सगळं सोडून एका आनंद नावाच्या गावी, आजचं पण आनंद कसं हे तुम्ही बघू शकता जाऊन, म्हणजे इट इज जस्ट व्हेरी क्लोज टू बडोदा, रादर इट्स बिटवीन बडोदा अँड अहमदाबाद. हाऊ लाउझी दॅट टाउन विल बी, त्या काळी तर आनंद कसं असेल याचा विचार करून बघणार आहे. आणि तिथे हा एक उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न मुलगा महिना 350 रुपये पगार घेऊन एका गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरीमध्ये जॉईन होणार आहे. आणि त्या काळी चॅलेंजेस किती येऊ शकतात ह्याचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला नसला तरी डॉक्टर कुरियनांच्या कडून शिकणार काय, तो काय शिकणार काय माहिती का, हा माणूस तिथे गेलाय. प्लीज अंडरस्टँड, इट्स अ गुजराती कम्युनिटी अँड वॉट हॅपन्स इन अ गुजराती कम्युनिटी, दे आर एक्स्ट्रीमली कॉन्झर्वेटिव्ह. आणि हे कोण आहे, त्यांचं नाव आहे वर्गीस कुरियन, सो इज अ सिरियन ख्रिश्चन, सो इट्स अ क्लासिक ब्लेंड. वॉट डज अ सिरियन ख्रिश्चन मीन टू अस इफ आय एम अ गुजराती? पॉइंट नंबर वन, ही इज अ ख्रिश्चन. पॉइंट नंबर टू, ही इट्स नॉन वेज. गुजरात इज नॉर्मली इन दोज डेज नेवर टेंडेड टू इट नॉन वेज. थ्री, ही इज अ बॅचलर, अ परफेक्ट रेसिपी फॉर ऑल रॉंग डुईंग्स. यू विल बी सरप्राईज टू नो ह्या माणसाला त्या गावामध्ये कोणी घर भाड्याने पण द्यायला तयार नाही आहे. आणि ही सर्चिंग की कोणी मला देत आहे का असं सगळं करत असताना ही जी गव्हर्नमेंट क्रीमरी आहे ह्याचंच एक, गव्हर्नमेंट क्रीमरी त्या काळची कशी असेल विचार करा, इट्स अ साईडलाईन बिझनेस. त्या साईडलाईन बिझनेसच्या ऑफिसच्या बाजूला एक रूम आहे की जी रूम वजा गॅरेज आहे, सो दॅट्स द ओनली प्लेस दॅट ही कॅन स्टे. अँड दॅट इज हाऊ वर्गीस कुरियन, हु वी टुडे रिस्पेक्ट फॉर वॉट ही क्रिएटेड फॉर धिस कंट्री, स्टार्टेड ॲज अ करिअर. आणि काय डिमॉरलायझिंग असू शकतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय कोणत्याही क्षणाला वाटू शकतं ना रे, आपण आपल्या काकाला एक फोन केला किंवा पत्र लिहिलं तरी आपल्याला उद्यासुद्धा हे लोक सोडू शकतात किंवा आपल्याला ट्रान्सफर तरी मिळू शकते, पण हे काही केलेलं नाही आहे. म्हणजे अतिशय शिकण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या मनुष्याने स्वाभिमानाने जर जगाचं ठरवलं, स्वतःच्या तत्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आयुष्य जगाचं ठरवलं तर काय होतं, तर एक वर्गीस कुरियन निर्माण होतो. आणि आता त्या क्रीमरीमध्ये खरंच काही काम नाही आहे. आणि अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली इट इज अ लाउझी प्लेस, सो तिथे कोणीच काम करत नाही आहे. नाउ द ओनली हॉबी दॅट ही प्रोबॅबली हॅज इज फाइंड अ रिझन टू गो टू बॉम्बे. अँड दॅट इज हाऊ द एंटरप्रिनियरल स्पिरिट ऑफ वर्गीस कुरियन इज सीन ॲट द स्टार्ट ऑफ हिज करिअर. ते म्हणतात या क्रीमरीमध्ये हे लोक काहीच काम करत नाहीत, ह्यांच्याकडे एवढं दूध येतं आहे, त्याची मिल्क पावडर का नाही करत हे, मग ही हे ॲक्च्युली कन्वर्ट्स 5 टन्स ऑफ मिल्क पावडर. मग ते त्यांच्या साहेबांना म्हणतात, म्हणजे त्यांना साहेब आहेतच की आपण हे करूया का, मग ते साहेब 10 गोष्टी कशा होणार नाहीत हे सांगतात. वर्गीस कुरियन ही वॉन्ट्स टू कन्वर्ट दॅट पावडर अँड इज व्हेरी शुअर दॅट समवन इन बॉम्बे विल बाय दॅट पावडर, सो ही ॲक्च्युली ट्रॅव्हल्स टू बॉम्बे अँड ही इज एबल टू कन्व्हिन्स मिल्क, ही इज एबल टू कन्व्हिन्स दोज बिस्किट मॅन्युफॅक्चरर्स, बेकरी प्रॉडक्ट, कारण त्याच्यामध्ये त्यांना मिल्क पावडर लागणारच असते ना. अँड ही ॲक्च्युली एंड्स अप सेलिंग 5 टन्स ऑफ दॅट पावडर टू दीज गाईज. नाव दॅट इज द जर्नी अँड दॅट इज द स्टार्ट ऑफ द जर्नी. आता नॅचरली स्पीकिंग अ यंग चॅप हू हॅज नथिंग बेटर टू डू इज स्पेंडिंग अ लॉट ऑफ लाउझी टाईम, गेट्स एक्स्ट्रीमली इरिटेटेड. सो नाऊ वॉट ही डिसाइड्स इज, ही सेज लुक, दे आर नॉट गिविंग मी एनी वर्क बट दे आर पेईंग मी, सो कॅन आय डू समथिंग बाय विच दे ॲक्च्युली रिलीव्ह मी आउट ऑफ द जॉब. सो ही स्टार्ट्स रायटिंग लेटर्स टू द मिनिस्ट्री सेंग दॅट लुक, तुम्ही मला महिन्याला एवढा पगार देताय पण इथे मला खरोखरीच काही काम नाही आहे, तर तुमच्या पगाराचे पैसे वाया का घालवत, आणि असा पगार तुम्ही मला जन्मभर देत राहाल, त्यापेक्षा तुम्हीच मला रिलीव्ह करा ना, कशाला उगाचच तुमचा पगार वाया घालवायचा आणि माझा वेळ वाया घालवायचा. दिस इज अ मिडवे बिटवीन यू नो नॉट पेईंग 30,000 रुपीज अँड ॲट द सेम टाईम गेटिंग रिलीव्ह फ्रॉम द जॉब. सो ही स्टार्ट्स थिंकिंग अबाउट इट. नाऊ वी आर गोईंग टू ॲप्रिशिएट अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅसेट ऑफ लाईफ,
म्हणजे आपण ज्याला अमूल म्हणतो, म्हणजे आजची जी आनंद मिल्क युनियन लिमिटेड, बहुतांशी आपल्यासारख्यांना वाटतं की ही चालूच कुरियनांनी केली, तर नाही. आता आपण जे बघणार आहोत, वी आर गोइंग टू साईड स्टेप फ्रॉम कुरियन्स लाईफ फॉर 1 or 2 मिनिट्स सो दॅट वी अंडरस्टँड द बॅकग्राऊंड ऑफ अमूल. कारण अमूल कुरियनांनी चालू केलेली संस्था नाही, त्यांनी ती वाढवलेली संस्था आहे. आता ही संस्था चालू कशी आली, तर ते कैराट डिस्ट्रिक्टमध्ये येते. आणि मला तुम्हाला एक थोडीशी बॅकग्राऊंड द्यावी लागणार आहे, म्हणजे आपल्याला कळेल की ही जर्नी कैराट डिस्ट्रिक्ट मिल्क कोऑपरेटिव्ह प्रोड्युसर्स युनियन लिमिटेडची झाली कशी. म्हणजे जी कैरा कोऑपरेटिव्ह आहे, ह्याची सुरुवात ॲक्च्युली सरदार वल्लभभाई पटेलांपासून झाली आहे. आणि त्याचं मूलभूत कारण काय ते समजून घेऊया. म्हणजे फार्मर मूवमेंट किंवा कोऑपरेटिव्ह मूवमेंट ही ग्रासरूट लेवलपासून जर चालू झाली आणि त्याला एखादा चांगला प्रोफेशनल मॅनेजर कुरियनांसारखा मिळाला, तर तिचं नंदनवन अमूल नावानी कसं निर्माण होतं. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये कैरा डिस्ट्रिक्ट सुद्धा आज जे आहे तेच त्यावेळेस आहे की वन ऑफ द लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर्स होते. आणि मुंबई की जे आजची मुंबई म्हणून आपण जाणतोय, तर ते मुंबई जे आहे ती मुंबई ही लार्जेस्ट कन्झ्युमर होती दुधाची. आणि मग कैरा डिस्ट्रिक्टमधलं मिल्क हे मुंबईला यायचं. आता त्यावेळेस काय झालं, फॉर सम रिझन मुंबईमध्ये जे मिल्क यायचं त्या मुंबईतल्याच मिल्कमध्ये थोडे प्रॉब्लेम निर्माण झाले. आणि इवन द मिल्क वॉज सेंट टू लंडन, म्हणजे त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य, इट वॉज सेंट टू लंडन फॉर टेस्टिंग. The report said that the water which runs through the gutters of London is of much better quality than the milk of Mumbai. So naturally speaking, Britishers had a very rude wake-up call ki aple je Britisher log Mumbai madhe atta sadhya doodh ghet ahet te atishay khalcha pratiche ghet ahet. So we need to do something. आणि व्हॉट वी नीड टू डू इज वी नीड टू फाइंड आउट की हे कैरावाले जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जे चांगल्या प्रतीचं दूध येऊ शकतंय ते आपल्याकडे कसं पोहोचेल. मग त्या काळी एक पॉल्सन नावाची कंपनी होती, म्हणजे जी पारशी माणसाची होती. त्या पारशी माणसाच्या कंपनीने त्यावेळेस मुंबईचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडून हा हक्क मिळवला की आय कॅन सप्लाय यू द मिल्क विच कम्स फ्रॉम दीज गाईज फ्रॉम कैरा as a district, and that is how the farmer started supplying to Paulson, P-O-L-S-O-N. आणि पॉल्सन ते मिल्क थोडंसं प्रोसेस करून मुंबईमध्ये सप्लाय करायला लागला. आता पॉल्सन हा बिझनेसमन आहे, त्या तो काय करणार, तो शेतकऱ्यांकडनं घेणार. आता तो स्वतः काही येणार नाही आहे मुंबई सोडून, तो कशाला जाईल तिकडे, तो त्याचे एजंट ठेवणार. ते एजंट या शेतकऱ्यांकडनं घेणार. ते एजंट त्या काळी तुम्ही विचार करा, त्या काळी ट्रान्सपोर्टेशन कसं असेल, काही कोल्ड चेन आणि रेफ्रिजरेशन आणि मग तसलं काहीच नसणार आहे. त्यावेळेस साध्या एका गनी बॅगमध्ये जिला भरपूर पाणी मारलेलं असायचं, त्या गनी बॅगमधलं दूध कैरा म्हणजे आनंद होऊन इकडे मुंबईला यायचं. पण हा पॉल्सन हुशार होता, हा आलेलं मिल्क प्रोसेसिंग करायचा. अँड ऑन टॉप ऑफ इट ही हॅड कन्व्हिन्स द गव्हर्नमेंट ऑफ दोज डेज, विच इज द ब्रिटिश गव्हर्नमेंट, की आय एम प्रोसेसिंग इट सो यू हॅव टू पे मी ॲडिशनल मनी. ब्रिटिश गव्हर्नमेंट इज रेडी टू पे मनी बिकॉज ब्रिटिशर्स आर मोर वरीड अबाउट द हेल्थ ऑफ देअर ओन पीपल. सो दिस इज हाऊ पॉल्सन इज मेकिंग अ लॉट ऑफ मनी. आणि पॉल्सन काय करणार, रेट कमी जास्त करणार, पण शेतकऱ्याला कधीच रेट वाढवून देणार नाही. सो शेतकरी अतिशय पिसला गेलाय. सो देन दिस गाय इज ॲक्च्युली फिगर आउट की अरे आपल्याकडून हा पॉल्सन दूध घेतो, एजंटमधले पैसे खातो, वरनं तो पॉल्सन आणखीन पैसे खाणार आणि मग तो विकणार. तर दिस इज नॉट फेअर. पण आवाज उठवणार कोणाच्या विरुद्ध, कारण वी आर स्टील इन नॉट इंडिपेंडंट इंडिया, वी आर स्टील इन डिपेंडंट इंडिया. म्हणजे अमूलची बीजं कुठे रोवली गेली, तर ती 42-43 साली रोवली गेली. आणि त्या काळी सरदार वल्लभभाई पटेल हा त्या काळचा गुजराती लीडर आहे की जो काँग्रेसचा लीडर असताना ही इज अ नॅशनल लीडर. सो दिस गाईज ॲक्च्युली अप्रोच आहे आणि ते म्हणतात मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण तुम्ही संघटित व्हा ना. एक एक शेतकरी मिळून तुम्ही कधीच सरकारविरुद्ध काही काम करू शकणार नाही, तर तुम्ही संघटित व्हा, मी तुमचं नेतृत्व करतो. अशी ती कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेड ची स्थापना झाली. आणि ती जी स्थापना झाली, त्याचे जे पहिले चेअरमन झाले त्या माणसाचं नाव आहे त्रिभुवनदास पटेल. म्हणजे आपण जर भारताच्या मिल्क किंवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या इतिहासामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियनांचं नाव घेत असू, तर त्याचबरोबरीने आपल्याला दोन नावं आणखीन घ्यायला लागतील. त्यातलं पहिलं नाव घ्यायला लागेल त्रिभुवनदास पटेल. त्यांच्यासारखा फार्मरशी कनेक्टेड माणूस कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हला त्या काळी मिळाला
आणि पुढे आता आपण ती कनेक्ट करू वर्गीजान बरोबर ती स्टोरी. सो मी ही बॅकग्राऊंड का दिली, कारण नाऊ वर्गीज इज गोइंग टू गेट कनेक्टेड टू दिस स्टोरी. आनंद मध्ये ही हॅज नो वर्क, सो ही गोज टू द ऑफिस एव्हरी डे, देर इज नो वर्क, पत्ते खेळा, सिगरेट ओढा, विषय संपला. आता ही जी गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरी आहे ना, ह्याच्या शेजारीच या कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हची एक छोटीशी फॅक्टरी आहे. आणि नॅचरली शेतकरी एकत्र आले, शेतकऱ्यांनी स्वतः चालू केलेली आहे. ती पण कशी चालू केलेली आहे, तर त्या काळी एक आता पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यात आलो आपण, तर गव्हर्नमेंटनी एक आपली जीवावर उदार होऊन एक बंद पडलेली डेअरी, की ज्याचं कदाचित इक्विपमेंट वर्ल्ड वॉर वनचं होतं, ते ह्यांना उदार अंतकरणाने दिलेले, म्हणले घ्या तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही म्हणता ना तुमची तुमची डेअरी चालवायची आहे, तर हे उदार अंतकरणाने आम्ही तुम्हाला दिले. म्हणजे विचार करा, आउटडेटेड मशिनरी, आउटडेटेड इक्विपमेंट्स, न चालणारी मशिनरी, असं दिलेली ती कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हचे त्रिभुवनदास पटेल हे पहिले चेअरमन. आता काय आहे, ते मशीन्स रोजच बंद पडणार, मग शेजारी आनंद शेजारी आपले वर्गीस कुरियन आहेत. सो ते त्रिभुवनदास काय त्यांना म्हणतात की बाबा तू जरा येऊन आमची मशिनरी रोज जरा ठीकठाक करून देत जा ना, आमचं बंद पडलं की तेवढं कर. आणि हेही म्हणतात मला नाहीतरी काम नाहीच आहे, तुझ्याकडे येत जाईल. असं म्हणून ते त्रिभुवनदास पटेल आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांची मैत्री झाली. आणि मग एके दिवशी ना रिपेअरिंग वगैरे झाल्यावर ते म्हणले, एक सांगू तुम्हाला त्रिभुवनदास, ही मशीन तुम्ही किती दुरुस्त केली तरी ती काही दुरुस्त होणार नाहीत, कारण ती इतकी आउटडेटेड आहे, तुम्ही जरा नवीन घ्या. ते म्हणतात काय करायला पाहिजे, ते म्हणलं बाकी काय नाही तर पॅश्चरायझर प्लेट तरी घ्या, निदान त्याच्याने तुमचं काम तरी चालू होईल. ते म्हणतात किती पैसे लागतील, तर ते म्हणतात की ती प्लेट 40,000 रुपयांना मिळते. आता त्या काळी 40,000 उभे करायचे, शेतकरी गरीब आहे, शेतकरी शोषला जातोय, पॉल्सन पैसे कमवतोय, आणि त्या काळी हे त्रिभुवनदास पटेल म्हणतात बरं ठीक आहे मी 40,000ची सोय करतो. त्रिभुवनदास पटेल हा भारताच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या इतिहासातला स्टॉलवर्ट माणूस म्हणावा लागेल, कोऑपरेटिव्ह मुवमेंटचा जनक खरं त्रिभुवनदास पटेल म्हणावं लागतील. म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन कमी नाही आहे, पण वर्गीस कुरियन हा प्रोफेशनल मॅनेजर आहे आणि हा सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांचा नेता आहे. ही इज ऑल्सो काँग्रेसमन, तेही जेलमध्ये जाऊन आले, सगळं झालेलं आहे. सो त्रिभुवनदास पटेल म्हणतात आय विल गेट 40,000 रुपीज फ्रॉम समवेअर. आणि त्रिभुवनदास पटेल त्या काळी त्यांच्या मेहुण्याकडनं ते पैसे आणतात आणि मेहुणा अतिशय तुच्छतेने ते पैसे देतो की तू काहीतरी वेड्यासारखे उपक्रम करतोय, असं कुठले शेतकरी काय चालवतात का अशी कोऑपरेटिव्ह, काही होणार नाही, पण जाऊ दे हे 40,000 मला लागणार नाही, तू घे. मी हे सगळं का सांगतो माहिती आहे, कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया ही फक्त अमूल आणि अमूलनीच जगामध्ये स्थापन केली असं नाही आहे, पण भारतामध्ये त्यांनी स्थापन केली. आणि आज साधारणपणे 77 वर्षांनंतर सुद्धा भारत देश अमूलची स्टोरी रेप्लिकेट करू शकलेला नाही. तर ह्याचं मूळ तत्व काय आहे किंवा मूळ कारण काय, का त्रिभुवनदास सारखा एक डेडिकेटेड माणूस की जो स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून ह्या शेतकऱ्यांकरता फक्त काम करायचं म्हणून करतो, आणि डॉक्टर वर्गीस कुरियन सारखा एक प्रोफेशनल माणूस की जो मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतून शिकून येतो, बट लाईफ लाँग टिल ही डाईड ही वॉज अ एम्प्लॉई, ही वॉज अन एम्प्लॉई ऑफ द फार्मर्स असोसिएशन. तर ह्या दोघांचा आता पाया रचला गेला. म्हणजे इफ यू लाईक टू कॉल इट ॲज अ कोइन्सिडन्स दॅट लाईफ वॉन्टेड टू हॅव, यू कॅन से दॅट लुक द वर्ल्ड इंडिया वॉज सपोज टू हॅव दॅट कनेक्टिंग द डॉट्स, अतिशय सुंदररित्या कनेक्ट झालेत. आता काय इकडे आपले वर्गीस कुरियन तर नोकरी सोडायच्या विचारात आहेत, ते सलग 8 महिने दर महिन्याला पत्र पोस्ट करतायत की मला कशाला पगार देता मला सोडा, मला कशाला पगार देता मला सोडा. शेवटी 8 महिन्यानंतर गव्हर्नमेंटला वाटतं बरं ठीक आहे खरंच सोडून देऊ, हा माणूस काही काम करत नाही आहे. तसंही आपल्याकडे ह्याचा जो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आला आहे त्याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे, विल बिकम अन इनइफिशियंट प्रोफेशनल इन लाईफ बिकॉज इज रूड टू स्पीक इज वॉट एव्हर. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फायनली डिसाइड्स की आपण ह्यांना रिलीव्ह करू. सो नाव ही इज व्हेरी हॅपी की आपल्याला रिलीव्ह करण्यात येते. अँड देन वॉट हॅपन्स इज द डे ऑन विच इज पॅकिंग अप हिज बॅग्स, त्रिभुवनदास पटेल कम्स अँड सेज की आय हर्ड युअर लिव्हिंग आनंद. ही सेज येस आय एम लिव्हिंग बिकॉज यू नो दे रिलीव मी ऑफ द जॉब. ही सेज डू यू हॅव एनी अदर जॉब ऑन हँड, तुमच्याकडे आता दुसरे कुठला जॉब आहे का ऑन हँड. ते म्हणतात नाही आता जाऊ की मुंबईला जाईन आणि शोध येईन एवढं काय त्यात. तर ते म्हणतात नाहीतरी तुझ्याकडे आता जॉब नाही आहे, तू म्हटलास म्हणून मी ती पॅश्चरायझर प्लेट 40,000 रुपये खर्च करून मागवली आहे, तर ती येऊन ती इन्स्टॉल करेपर्यंत तरी राहा, ती कमिशन केल्यानंतर जा. लुक ॲट वॉट द कोइन्सिडन्स ऑफ लाईफ इज, he is relieved but he thinks he should stay back and he stayed back, and that is how the country called India actually got to know how professional managers, when they run a cooperative
actually can make a cooperative be more professional than even the professional companies of this country. आणि अशा रीतीने आता अमूलचा प्रवास चालू होणार आहे. नाव इट इज स्टील कॉल्ड कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेड. सो ती अजूनही कैरा कोऑपरेटिव्ह आहे, बट नाव बिकॉज वर्गीस कुरियन हॅज टेकन दॅट मॅन्टल विथ हिम दॅट आय वॉन्ट टू ग्रो दिस प्रोफेशनली, ते मॅनेज करायला लागतात. द इट दे स्टार्ट ग्रोईंग व्हेरी वेल. नाव वेन यू ग्रो व्हेरी वेल ॲज अ स्टॅटिस्टिकल डेटा, वॉट इज ग्रोथ? It starts with 200 liters of collection of milk every day. It starts with only 200 liters of collection of milk every day. Just to keep it on records, today Amul, jo brand apan bagto, in Anand collects more than 20 lakh liters per day. Manje it's 200 liters ni chalu zali story ahe. Now the game is, he professionally ata sagal chalu kelyamule naturally flawlessly chalu zale. Shetkaryanna पूर्णपणे सधन करण्याकरता, त्यांच्या आयुष्यामध्ये सोशल आणि फायनान्शियल रिव्होल्युशन आणण्याकरताच आपण हे सगळं करतोय, ह्याची पूर्ण जाणीव ठेवूनच हे सगळं चाललंय. म्हणजे तिथे कुठेही असं नाही आहे की मी प्रोफेशनल आहे आणि मी सांगतो तेच व्हायला पाहिजे. नो, का असंही नाही आहे की त्रिभुवनदास असंही म्हणत नाही आहेत की मला शेतकरी जास्त कळतो, आय एम अ ग्राउंड काय ग्राउंड लेवल वर्कर ऑफ द पार्टी, मला आय एम वेल कनेक्टेड सो मी म्हणेन तेच खरं. नो, त्रिभुवनदास अँड वर्गीस कुरियन रिअलाइज दॅट दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इन देअर स्किल सेट्स, बट दे आर इन कोहेसिव्हली युनायटेड. असं करत असताना नाव द क्वेश्चन स्टार्ट अराइझिंग. आणि मला वाटतं प्रत्येक स्टेप जी डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या आयुष्यातली मी आता हायलाईट करण्याचा प्रयत्न करणार आहे, ते आपल्या सगळ्यांना एक शिकवण देऊन जाणार आहे. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ अस विल ॲप्रिशिएट, बट मिल्क इंडस्ट्रीमधला एक स्टँडर्ड प्रॉब्लेम असा असतो की गाय किंवा म्हैस ही साधारणपणे थंडीच्या सीझनमध्ये जास्त दूध देते आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कमी दूध देते. हा स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ॲक्च्युली स्पीकिंग कस्टमरला दूध कमी पडतं, म्हणून मिल्क पावडरपासून दूध बनवलं जातं. म्हणजे विंटर सीझनमध्ये जे एक्स्ट्रा दूध निर्माण नाही म्हणता येणार, पण एक्स्ट्रा दूध आलं त्याची मिल्क पावडर करून उन्हाळ्याच्या सीझनमध्ये त्या मिल्क पावडरपासून आपण मिल्क बनवून कस्टमरला देतो. ही साधारण इंडस्ट्रीमधली स्टँडर्ड सायकल त्या काळी पण होती. सो देन गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री कॉल्ड इंडिया इन दोज डेज, आणि ह्यांचा कस्टमर तर बॉम्बे स्टेटच आहे, अजून मुंबई आणि गुजरात वेगळं झालेलं नाही आहे. सो इट इज कॉल्ड बॉम्बे स्टेट. सो ही गोज अँड मीट्स द गव्हर्नमेंट ऑफिशियल इन बॉम्बे स्टेट कॉल्ड मिस्टर खुरोडी. And he tells Khurodi, look, you have to buy all the milk that I am producing. What will my farmers do? And Khurodi says, mi tujha dudh ghevun mi kay karu? Karan in the months of summers, dudhachi requirementas nasate. He is the milk commissioner, in other words. Achcha bhashet, he is then not the milk commissioner. Manje interpretation madhe chuk vahela nako manun sangtoy. Karan milk commissioner naavacha tyancha designation tya kaali ajun tari navto. But he is a government official who is into dealing with Kaira cooperative. So he rejects the whole idea of buying मिल्क फ्रॉम हिम. ते म्हणतात बरं ठीक आहे, मग तू मिल्क पावडर तरी घ्या आमच्याकडून. ते म्हणतात नाही, मिल्क पावडर आम्ही घेऊ शकत नाही, बिकॉज देर इज नो वे दॅट बफेलो मिल्क कॅन बी कन्व्हर्टेड इन टू मिल्क पावडर, अँड वी आर बाईंग मिल्क पावडर फ्रॉम न्यूझीलंड, सो आय कॅनॉट बाय मिल्क पावडर फ्रॉम यू. अँड देन कोरियन्स इज, इफ यू कांट बाय मिल्क पावडर फ्रॉम मी, माझे शेतकरी काय करतील? म्हणजे ज्या सीझनमध्ये आम्हाला पैसे जास्त मिळाले पाहिजे, त्या सीझनमध्ये तुम्ही एक्सेस सप्लाय झाला म्हणून रेट कमी देता, आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही इम्पोर्ट केलेली मिल्क पावडरचं दूध करता आणि विकता, आणि त्या महिन्यांमध्ये सुद्धा आम्हाला कमीच रेट मिळतोय. मग म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं दोन्हीकडून नुकसान होतंय. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल टू मी. इफ अ पर्सन इज, म्हणजे ते आय एम नॉट व्हेरी गुड ॲट हिंदी इन टर्म्स ऑफ दोज मोहावराज ऑफ हिंदी, बट हिंदीमध्ये एक म्हण आहे ना की अगर इन्सान की नियत अच्छी हो तो पुरी कयानात का इयानात इट कम्स अँड हेल्प्स दिस पर्सन. तसं ह्या माणसाच्या बाबतीत आहे. ही हॅज अ डिझायर टू हेल्प द फार्मर्स, अँड वॉट कोइन्सिडन्स लाईफ ऑफर्स हिम. लाईफ ऑफर्स हिम अ कोइन्सिडन्स दॅट देर इज अ जेंटलमन विथ द नेम दलाया, DALAY. भारताच्या पूर्ण दूध क्रांतीचे तीन जनक असं मी मगाशी म्हटलं, एक त्रिभुवनदास पटेल, दुसरे डॉक्टर वर्गीस कुरियन, आणि तिसरे हे दलाया DALAY. हे जर नसते तर भारतात ही क्रांतीच होऊ शकली असती. सो नाऊ ॲक्च्युली दलाया इज वर्किंग फॉर बॉम्बे मिल्क स्कीम, त्या काळी त्याला बॉम्बे मिल्क स्कीम म्हणायचे. नाऊ वर्गीस कुरियन ॲक्च्युली टेल्स हिम टू जॉईन हिम,
And he had joined, and he tells him the problem. He says, we can produce milk out of buffalo, we can produce milk powder out of buffalo milk, काही problem नहीं है. त्याचा फक्त काय होतं, कंडेन्सेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये थोडी रिस्क असते, आणि ती रिस्क जर आपण मॅनेज करू शकलो तर अतिशय उत्तम प्रतीचं आपण बनवू शकू. पण आता त्याला इक्विपमेंट लागणार, इक्विपमेंट कुठून येणार? तर मी जे आता तुम्हाला म्हटलं ना, अगर इन्सान की नियत अच्छी हो तो पूरी कयानात उसकी मदत करणे आ जाती है, तर त्याचं उत्तम उदाहरण इथे आहे. तळमळ आहे हो की या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर मी काय करू. युनिसेफ काही कारण नसताना इज रेडी टू हेल्प इंडिया. युनिसेफ वॉन्ट्स टू हेल्प इंडिया, सो हाऊ विल युनिसेफ हेल्प इंडिया? दे से नो प्रॉब्लेम, विल गिव्ह यू 8 लाख रुपीज. द ओनली क्रायटेरिया इज वी वॉन्ट यू टू डिस्ट्रीब्यूट मिल्क पावडर 50% मोर दॅन द व्हॅल्यू ऑफ आवर डोनेशन. म्हणजे थोडक्यात आम्ही जर 8 लाख रुपये तुम्हाला देत असू तर 12 लाख रुपयाची मिल्क पावडर तुम्ही मदत करायची, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करायचे, पण इक्विपमेंट तुमचं. नाऊ दे आर डेड हॅपी. देन बिकॉज वर्गीस कुरियन ऑल्सो हॅड बीन टू न्यूझीलंड, ही न्यू समवन इन न्यूझीलंड. नाऊ न्यूझीलंड इज रेडी टू. न्यूझीलंडमध्ये त्या काळी 100% बिझनेस, मिल्क बिझनेस वॉज ओन्ड बाय डेअरीज, कोऑपरेटिव्ह डेअरीज, की जे मॉडेल आपल्याला भारतामध्ये करावं असं पुढे वर्गीस कुरियनांना निश्चितपणे वाटलेलं आहे. आता काय झालं, न्यूझीलंडमध्ये त्यांची ओळख आहे, दे से विल गिव्ह यू 3 लाख रुपीज. देन ही कम्स टू द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट इन दोज डेज बॉम्बे स्टेट, दे इन देअर पोलाइट बिहेवियर आर रेडी टू गिव्ह हिम मनी, असं करून दे डिसाइड टू पुट अप अ पावडर प्लांट. पण हे जे खोरोडी नावाचे सद्गृहस्थ आहेत, ही इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट. म्हणजे युनिसेफची माणसं मुंबईत आली आहेत, दलाया आणि वर्गीस कुरियन ह्या युनिसेफच्या माणसांना घेऊन गव्हर्नमेंटकडे गेलेत, आणि दे आर कन्व्हिन्सिंग द गव्हर्नमेंट दॅट लुक दिस गाईज आर रेडी टू गिव्ह अस द इक्विपमेंट, वी हॅव द मनी, वी जस्ट नीड टू प्रोड्यूस पावडर आउट ऑफ बफेलो मिल्क, वेअर इज द प्रॉब्लेम? अँड द प्रॉब्लेम इज इफ वी प्रोड्यूस इट आर सेल्स, गव्हर्नमेंट टेक्स एन ऑब्जेक्शन. गव्हर्नमेंट इन द सेन्स दिस जेंटलमन विद द नेम मिस्टर खोरोडी टेक्स एन ऑब्जेक्शन इन दॅट लुक यू कॅनॉट प्रोड्यूस मिल्क आउट ऑफ बफेलो, यू कॅनॉट प्रोड्यूस पावडर आउट ऑफ बफेलो मिल्क, आणि टेक्निकली हे पॉसिबलच नाही आहे, आणि रिफर्स टू सम रिसर्च रिपोर्ट्स. नाउ प्लीज अंडरस्टँड, रिसर्च रिपोर्ट्स आर ऑलवेज पब्लिश्ड बाय सम एजन्सीज इन फेवर ऑफ समवन. हे काही वर्गीस कुरियनांना माहिती नाही आहे का? यांना माहिती आहे, म्हणजे काही कारण ते मिल्क पावडर भारतात इम्पोर्ट होत राहावी याच्याकरता कोणीतरी रिसर्च रिपोर्ट लिहिलेला असणार. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की भारतामध्ये बफेलो मिल्क कैरा डिस्ट्रिक्टमध्ये जास्त प्रोड्यूस होतं. सो ही इज अवेअर ऑफ इट, ही सेज आय टेक अप दिस चॅलेंज that we will produce buffalo milk based milk powder. Now they say prove it. Now how do you prove it? You are in Bombay. म्हणजे मला खरं सांगू का, मला असं वाटतं की वर्गीस कुरियनांचं आयुष्य आहे ना, इट इज फुल ऑफ चॅलेंजेस. अँड वन ग्रेट थिंग अबाउट अ चॅलेंज दॅट आय लर्न फ्रॉम हिम इज इफ देर इज अ सर्कमस्टान्स विच इज गोईंग अगेन्स्ट यू, इन्स्टेड ऑफ बल्जिंग अगेन्स्ट इट, लीन अगेन्स्ट इट. सो ही डज नॉट actually turn his back. He says, okay, no problem, we'll prove it. How to prove it? But they actually approach a company called L&T, jani attach ek powder making machine Mumbaitlaj eka company la supply kele, ani he sagla tyanna eka divsat organize karayche. Look at how much they are running against the time, ani they run against the time, they convince L&T to at least allow them to produce one pilot batch. L&T in turn speaks with that company, the company says okay, we'll allow to run a pilot batch. Then he gives the challenge to government saying that तुम्ही तुमच्या माझ्याही कैरा डिस्ट्रिक्ट मधलं पण नको, तुम्ही तुमच्याकडचं उद्या मला सकाळी बफेलो मिल्क अवेलेबल करून द्या, अँड वी विल रन अ पायलट बॅच टू शो यू दॅट वी कॅन प्रोड्यूस पावडर आउट ऑफ बफेलो मिल्क. अँड मिस्टर दलाया अँड डॉक्टर वर्गीस कुरियन, ही इज येट टू बिकम डॉक्टरेट इन दोज डेज, स्टील ओनली वर्गीस कुरियन, दे रन अ पायलट बॅच टू प्रूव दॅट बफेलो मिल्क कॅन बी यूज टू प्रोड्यूस मिल्क पावडर. This is the first ever experiment in the history of the world that buffalo milk was used to produce powder. Ata the UNICEF wale pan convince alet, government officials tithe ubhe ahet ki tyanna kahis bolta yenar nahiye. So then UNICEF gives the funds, government gives the funds, and India becomes the first country in the history of the world to produce milk powder from buffalo milk. And I'm talking about 31st of October 1955. Jagat tya veles New Zealand, Dutch, Australia probably, they were the only countries where they had a monopoly in producing milk powder. And India became the first country to produce milk powder out of buffalo milk. आणि त्यामुळे काय झालं,
भारताला आता मिल्क पावडर बाहेरनं खरेदी करायची गरजच पडणार नाही. वी बिकेम द प्रोड्युसर्स ऑफ मिल्क पावडर. कॅन यू इमॅजिन व्हॉट अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट विल दिस ॲक्शन हॅव ऑन इवन गव्हर्नमेंट्स फॉरेन एक्सचेंज. कारण एक लक्षात घेऊया, जर परदेशातून भारतामध्ये आपण काहीही खरेदी करत असलो तर भारताचं फॉरेन एक्सचेंज म्हणजे करन्सी ही डिप्रिशिएट होत राहणार ना, म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व कमी होत राहणार. नाव दिस इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ दिस जेंटलमन टू दिस कंट्री. दॅट इज लुक, नाव यू डोंट नीड टू प्रोक्युअर मिल्क पावडर फ्रॉम अदर कंट्रीज, वी आर सेल्फ सफिशियंट, विल गिव्ह यू मिल्क पावडर ॲज मच ॲज यू वॉन्ट. आणि अशा तऱ्हेनं भारतातलं पहिलं मिल्क पावडर प्लांट चालू झालं. आणि ॲज अ कंट्री आय थिंक वी आर इंडेप्टेड टू हिम बिकॉज ही शोड अस दॅट पाथ. नॅचरली स्पीकिंग, प्लीज ॲप्रिशिएट डॉक्टर वर्गीस कुरियन करिअर हॅज मेनी ॲस्पेक्ट्स ऑफ गिविंग फर्स्ट थिंग्स टू धिस कंट्री. म्हणजे हे तर फक्त एक उदाहरण झालं की गिव्ह धिस कंट्री द फर्स्ट मिल्क, बफेलो मिल्क बेस्ड मिल्क पावडर. आता काय होतं, नॅचरली स्पीकिंग यू नो दॅट इंडिया इज अ व्हेरी बिग कंट्री आणि इंडियाज डिमांड फॉर मिल्क कॅनॉट ओनली बी सप्लाइड बाय कैरा डिस्ट्रिक्ट पीपल. सो नॅचरली स्पीकिंग यू हॅव टू थिंक अबाउट मेनी अदर थिंग्स. आता आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड अँड रिअलाइज दॅट देर आर सो मेनी ॲस्पेक्ट्स ऑफ गिविंग धिस कंट्री इट्स फर्स्ट एवर थिंग. आय गिव्ह यू अ स्मॉल एक्झाम्पल ऑफ दॅट. लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ द बेस्ट ब्रँड एवर कॉल्ड अमूल बटर. हे बटर आहे ना बटर, ह्याची पण केसरी फार सुंदर आहे. म्हणजे एखादा कुरियनांसारखा माणूस जो बिझनेस एथिक्स सोडून वागणारच नाही आणि तसं फाउंडेशन जर त्यांनी त्या संस्थेला दिलं असेल तर ती संस्था पुढे जाऊन आजतागायत ते पाळू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वेन दे हॅड टू प्रोड्यूस बटर. नाव नॅचरली स्पीकिंग वी ऑल ॲप्रिशिएट दॅट. मी थोड्या वेळापूर्वीच म्हटलं की पॉल्सन नावाची कंपनी आहे, त्याचा एडुलजी नावाचा मालक आहे. नाव दे वर प्रोड्युसिंग बटर अँड दे वर द मोनोपॉली इन द इंडस्ट्री. दे यूज टू बी मोनोपॉली इन द इंडस्ट्री टू प्रोड्यूस बटर. सो नो वन वॉज टचिंग दॅम. आणि बिकॉज ही वॉज एस्टॅब्लिश इन बॉम्बे, त्या काळी मुंबईमधले सगळ्या इराणी रेस्टॉरंटमध्ये त्यांचंच बटर वापरलं जायचं. नाव वर्गीस कुरियन थिंग्स दॅट इफ कैरा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव हॅज टू ग्रो, फार्मर्स नीड टू गेट मोर मनी इन हँड, ओनली सेलिंग मिल्क कॅनॉट हेल्प अस. कारण शेवटी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ या दोघांच्या प्राइसिंगमध्ये फरक आहे. म्हणजे आपण जे बटर घेतो त्याचा जर पर मिलीलिटर रेट काढला आणि फक्त दुधाचा पर मिलीलिटर रेट काढला तर नॅचरली आपल्याला फरक माहिती आहे सगळ्यांनाच. मग जर आपण बटरसारखा प्रॉडक्ट विकला तर आपल्याला जास्त पैसे मिळतील, जे इव्हेंच्युअली नॅचरली आपल्या फार्मर्सला जाणार आहेत. कारण आपण कॉपरेटिव्ह चालवतोय, आपण कुठली प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही, आपण नेस्ले नाही आहे, आपण ग्लॅक्सो पण नाही आहे. आपण साधे सुधे फार्मर्स करता काम करणार आहे. म्हणजे जर ते प्रोड्यूस आपण जास्त रेटला विकू शकलो तर फार्मरला डायरेक्ट बेनिफिट मिळू शकेल. सो दे डिसाइड टू प्रोड्यूस बटर. आता त्याच्यामध्ये गंमत काय होते की दे स्टार्ट प्रोड्युसिंग बटर आउट ऑफ फ्रेश क्रीम. आपल्या एथिक्स येते की आपण फ्रेश क्रीमपासूनच बटर बनवायचं आहे. सो दे स्टार्ट प्रोड्युसिंग आउट ऑफ फ्रेश क्रीम. नाव द बटर विच कम्स आउट ऑफ फ्रेश क्रीम इज स्लाइटली डिफरंट दॅन वॉट पॉल्सन इज प्रोड्युसिंग. पॉल्सन नावाची कंपनी बटर कस अँड दे आर मोनोपॉली, प्लीज अंडरस्टँड. म्हणजे अजूनही तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला कळेल की पॉल्सन वॉज अ मार्केट लीडर अँड देन यू हॅव टू फोल्ड अप इन फ्रंट ऑफ अमूल. बट पॉल्सन वॉज द मार्केट लीडर इन दोज डेज. आता पॉल्सन कसं बनवायचं बटर, तर आनंदहून दूध येणार, ते दूध त्यांच्या इथे मुंबईत पोचणार. मुंबईत पोचल्यानंतर कदाचित कधी कधी 8 ते 10 दिवस सुद्धा ते तसंच मिल्क राहणार. मग नॅचरली ते मिल्क खराब व्हायची शक्यता असते, त्या दुधाला वास यायची शक्यता असते. तर तसलं दूध वापरून त्याला एक पर्टिक्युलर वॅक्रिएटर नावाची प्रोसेस असते, ती करून त्याच्यातली दुर्गंधी कमीत कमी ठेवता येईल असा प्रयत्न करून त्या दुधापासून ते बटर बनवायचे. पण त्या दुधापासून बटर बनवल्यामुळे त्या बटरला थोडासा तरी तो सोकळ दुर्गंधी शिल्लक राहायची. म्हणजे इट यूज टू स्मेल. पण आता गंमत काय माहिती का, बिकॉज देर इज नो वन एल्स इन द मार्केट सेलिंग बटर बिफोर अमूल स्टार्टेड प्रोड्युसिंग गुड बटर, गुड क्वालिटी बटर. लोकांना ती सवय झाली आहे ना की बटर म्हणलं की त्याला थोडासा तरी यु नो स्मेल यायला पाहिजे. पण तुम्ही जेव्हा प्युअर क्रीमपासनं बनवता किंवा फ्रेश क्रीमपासनं बनवता तेव्हा त्या बटरला वासच येत नाही अँड देन अमूलनी बनवलेलं बटर मार्केटमध्ये खपतच नाही. सो देन दॅट्स अ प्रॉब्लेम नो, दॅट यू आर ॲक्च्युली एथिकल, यू आर ॲक्च्युली गिव्हिंग गुड क्वालिटी प्रॉडक्ट, बट ॲट द सेम टाइम कस्टमर हॅज बिकम हॅबिच्युअल ऑफ कन्झ्युमिंग अ प्रोबॅबल सब क्वालिटी प्रॉडक्ट.
सो विद इन द एथिक्स ऑफ द बिझनेस व्हॉट कॅन वी डू. आणि मग अप्रूव्ड प्रिझर्वेटिव्ह नावाचा शब्द सध्या सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतो. तसे ॲडिटिव्ह वापरून, म्हणजे ॲसिटिल नावाचा एक पदार्थ येतो जो ॲडिटिव्ह म्हणून वापरायला अलाउड आहे, दे स्टार्टेड प्रोड्युसिंग दर बटर आणि देन अमूल बटर बिकेम अन ॲब्सोल्यूट सक्सेस स्टोरी. आय डोंट थिंक आज सुद्धा तुम्ही आणि आम्ही जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण अरे ब्रिटानिया बटर दे, अरे नेस्लेचं बटर दे, नाही. आय थिंक वी हॅव बिकम हॅबिच्युअल ऑफ सेईंग अमूल बटर दे. द रिझन इज स्टेईंग विद इन द एथिक्स ऑफ द बिझनेस विदाउट कॉम्प्रोमाइझिंग ऑन द क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट. इफ यू प्रोड्यूस अ प्रॉडक्ट कस्टमर विल लाईक दॅट प्रॉडक्ट. आणि ॲज अमूल दे आर लकी दॅट प्रॉफिट मेकिंग इज नॉट देअर ओनली ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. Their objective of life is to empower a farmer to make his social and financial status be better. So it's no problem to be more ethical about the business. So that is how butter as a product got developed. आणि आता तुम्हाला आठवत असेल तर माझ्या मते आपल्या सगळ्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपण utterly butterly delicious ही जी टॅगलाईन ऐकतोय ना, आय थिंक दॅट्स द लॉन्गेस्ट एवर रनिंग कमर्शियल इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड utterly butterly delicious. And that also is a great concept that Korean gave to this Kaira district cooperative. You have to understand, he is a professional, he is actually a technocrat. He knows how to run the machines, he knows how to run the factory. To make a modern factory, he has asked Tribhuvan Das to collect 40 lakh rupees. कारण ही रिअलायझेस की आता आपली जर कंपनी वाढवायची असेल, छान करायचं असेल, तर वी नीड टू ग्रो. अँड इफ यू वॉन्ट टू ग्रो वी नीड अ मॉडर्न डेअरी. अँड इफ यू नीड अ मॉडर्न डेअरी वी नीड बेटर इक्विपमेंट्स. वेन वी नीड बेटर इक्विपमेंट्स वी नीड 40 लाख रुपीज. त्रिभुवनदास म्हणतात अरे 40 लाख रुपये उभे करायचे. इव्हेंच्युअली 48 लाख रुपये खर्च करून मॉडर्न डेअरी बांधली जाते. आणि त्यावेळेस ॲक्च्युली स्पीकिंग हे जे कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन प्रोड्युसर्स युनियन लिमिटेड नावाची जी कंपनी किंवा कॉपरेटिव्ह स्थापन झाली होती, आता हे नाव फारच मोठं आहे ना, कैरा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेड, इट्स टू बिग अ नेम, कॅन वी फाइंड अ बेटर ब्रँड. मग त्यावेळेस ब्रँडचा सर्च आणि तो आजच्यासारखा मार्केटिंग एजन्सीजला अपॉइंट करून लाखो रुपये खर्च करून अजिबात नाही. आपण कॉपरेटिव्ह आहोत, आपल्यातल्याच कोणाला तरी छान नाव सुचतंय का? तर दूध म्हणजे काय आहे, तर संस्कृतमध्ये अमूल्य हा शब्द आहे की दूध म्हणजे अमूल्य आहे. म्हणजे आपल्याकडे निदान आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारताच्या संस्कृतीमध्ये दुधाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आणि अमूल्य, अमूल्यपासून अमूल का, तर आनंद मिल्क युनियन लिमिटेड. किती सोपं आहे बघा, फ्रॉम कैरा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह विच कंटिन्यूज टू एक्झिस्ट टुडे ऑल्सो इट गॉट ब्रँडेड ॲज अमूल. आणि असं अमूल नावाचा ब्रँड आपल्यापर्यंत आज पोचला, AMUL आनंद मिल्क युनियन लिमिटेड. पण ही कल्पना कुठून आली माहिती का, की बीइंग अ टेक्नोक्रॅट ही स्टील फेल्ट की आपण अतिशय उत्तम रीतीने आपलं प्रॉडक्ट बनवतोय, पण तरी म्हणावं तेवढं आपण मार्केटिंग करत नाही आहे. आणि मार्केटिंग करत नसल्यामुळे नवीन मार्केट कॅप्चर होत नाही आहे. म्हणजे उद्या काही कारणांनी मुंबईतली जर डिमांड कमी झाली किंवा मुंबईत आणखीन एखादा कॉम्पिटिटरनी विकायला चालू केलं, तर आपले सगळे शेतकरी विकणार कोणाला दूध? सो ही डिसाइड्स दॅट वी नीड टू क्रिएट अ मार्केटिंग कॅम्पेन फॉर अमूल. And that is how the brand called Amul, and just for records, brand called Amul got created in 1952. But he utterly butterly delicious nawachi ji kai advertisement campaign ahe ti 1957 salchi ahe. आणि आज तागायत आय थिंक एव्हरी इंडियन हु एव्हर सीज दॅट यंग ती छोटीशी मुलगी आणि अटरली बटरली डिलिशियस ह्याचं जे ब्रँडिंग आहे ते त्या काळी एक ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन कंपनी म्हणून एक ASP नावाची कंपनी आहे, त्याचा फर्नांडिस नावाचा एक मॅनेजर आहे, त्यांनी आपल्याला दिलेली ही ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. म्हणजे आय थिंक वेन आय लुक ॲट अमूल ॲज अ कॉपरेटिव्ह, कॉपरेटिव्हची सगळ्यात मोठी काय त्याला म्हणता येईल, व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ अ कॉपरेटिव्ह, स्ट्रेंथ ऑफ अ कॉपरेटिव्ह इज इट गेट्स बिल्ट ऑन द मेंबर्स ऑफ द कॉपरेटिव्ह. सो ईच मेंबर हॅज कॉन्ट्रीब्युटेड इन हिज ओन वेज. म्हणजे ही ASP नावाची संस्था आहे, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन कंपनी, त्याचे हे जे फर्नांडिस म्हणून आहेत, त्यांनी ती छोटीशी मुलगी जी आज म्हणजे 1957 ते 2020 म्हणजे जवळजवळ 63 वर्ष तो मुलीचा लोगो किंवा त्या मुलीचं चिन्ह किंवा अमूलचा ब्रँड
किंवा अटरली बटरली डिलिशियस, बदलावं लागू नये इतकी सुंदर कॅम्पेन त्या काळी निर्माण केली. अँड दॅट ॲक्च्युली इज बिकॉज कोरियन थॉट अबाउट इट. कोरियन असं नाही म्हटले की आय एम अ टेक्नोक्रॅट, माय जॉब इज टू रन द फॅक्टरी वेल, माय जॉब इज टू क्रिएट मोर फॅसिलिटीज, मोर काय प्रॉडक्शन. ही थॉट की माझा फार्मर आहे आणि हा फार्मर जर प्रगती करायची असेल तर आपल्याला मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करता यायला पाहिजे. आणि त्या काळी 40 लाख रुपये खर्च करून एक नवीन फॅक्टरी उभी करावी, अमूल नावाचा एक ब्रँड तयार करावा, तो ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन कंपनी त्या काळी त्यांना ब्रँडिंग करायला द्यावं, आणि अटरली बटरली डिलिशियस नावाचा एक ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन विच इज द लॉन्गेस्ट रनिंग ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन द हिस्ट्री ऑफ दिस कंट्री तो रन व्हावा, आणि त्यातून अमूल नावाचा ब्रँड घरोघरी पोचावा. हे विजन क्रिएट करणं ही माझ्या मते डॉक्टर कुरियनांना आपण सगळ्यांनी एक पावती अमूल नावाचा ब्रँड वापरून दिलेली इतके वर्ष. आणि द बेस्ट थिंग विच आय थिंक विच इज हॅपन, आणि मी हे तुम्हाला वैयक्तिक अनुभवावरून पण सांगू शकतो, पण मी अमूलच्या फॅक्टरीत गेलेलो आहे ॲज अ कन्सल्टंट. आय हॅव व्हिजिटेड दॅट फॅक्टरी. आय कॅन टेल यू इवन टुडे यू विल नॉट एव्हर गेट अ चान्स वेअर क्वालिटी विल गेट कॉम्प्रोमाइज्ड, बिकॉज दॅट द फंडामेंटल थ्रेड ऑफ कल्चर, थ्रेड ऑफ एथिक्स जे कोरियनांनी त्या काळी निर्माण केलं. सांगायचा मुद्दा काय, अमूल नावाच्या जर्नीचं श्रेय आपण ज्यांना देतो ते त्रिभुवनदास पटेल, मिस्टर दलाया आणि कुरियन, त्याचा पाया रोवला सरदार वल्लभभाई पटेलांनी. त्यामुळे इव्हन तुम्ही जर म्हणजे आय बीन लकी टू गो टू अमूल, टॉक टू पीपल देअर, तुम्ही तिथे कोणाशी बोला, वेन दे टॉक अबाउट वर्गीज कुरियन दे विल टेल यू दॅट लुक ही ॲक्च्युली इज द रिअल रिझन फॉर आवर ग्रोथ, बट प्रॅक्टिकली इट इज द फाउंडेशन विच वॉज क्रिएटेड बाय सरदार वल्लभभाई पटेल विच ॲक्च्युली हेल्प्ड अस. सो सरदार वल्लभभाई पटेलांची संकल्पना की शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांची स्वतःची एक कॉपरेटिव्ह असावी आणि ती कॉपरेटिव्ह मुवमेंटमधून एक प्रॉडक्ट बनावं, आणि ते प्रॉडक्ट म्हणजे त्या काळी दूधच होतं, बाकी काही असेल डोक्यात असं वाटत नाही, पण ते प्रॉडक्ट योग्य भावात त्यांना मिळावं, नाहीतर मग पॉल्सन नावाची कंपनी शोषण करतच राहिली असती. तर त्याच्यातून निर्माण झालेले हे ब्रँड आहे. आणि देन नॅचरल स्पीकिंग कुरियनांनी त्याला खूपच मोठ्या प्रमाणात नेलं. बिफोर वी एंड आवर सेशन टुडे विल गो टू वन इम्पॉर्टंट डायमेन्शन विच आय थिंक वी ऑल नीड टू नो अबाउट इट, बिकॉज नेस्ले हॅज बिकम अ हाऊस होल्ड नेम. म्हणजे किटकॅट पण आपण नेस्लेचीच खाणार आणि कंडेन्स्ड मिल्क पण आपण नेस्लेचंच पिणार, ही फॅक्ट आहे आपल्या आयुष्यातली. त्यामुळे नेस्ले ॲज अ ब्रँड भारतात आला कसा, बिकॉज इफ कोरियन वॉज नॉट टू अलाउ देम टू कम इन टू इंडिया दे वुडंट एव्हर कम टू इंडिया. इतकी ती महत्त्वाची केस आहे. वील कीप टॉकिंग अबाउट कोरियन इवन इन द कमिंग सेशन्स, बिकॉज आय डोंट थिंक अ ग्रेट पर्सनॅलिटी लाईक कोरियन कॅन बी स्पोकन इन वन सेशन. सो वील कंटिन्यू द टॉक, तो प्रश्न नाही. आय वॉन्ट यू टू रिअलाइज वन इम्पॉर्टंट थिंग अबाउट नेस्ले, कारण नेस्ले ही मल्टीनॅशनल आहे, लक्षात घेऊया. त्या काळी ग्लॅक्सो नावाची मल्टीनॅशनल ऑलरेडी भारतात होती, आता नेस्ले नावाच्या मल्टीनॅशनलला भारतात यायचं आहे. सो दे हॅव इन्व्हायटेड, नो दे हॅव अप्रोच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की बाबा वी वॉन्ट टू एंटर द इंडिया मार्केट, बिकॉज इंडिया मार्केट एव्हरी वन ऑफ अस नोज इज व्हेरी लुक्रेटिव्ह. कारण भारतामध्ये दूध पिण्याचं प्रमाण खरोखरीच जास्त आहे, आणि त्या काळी भारतामध्ये दूध उपलब्धतेचं प्रमाण कमी होतं. म्हणजे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ अस विल ॲप्रिशिएट इट, पण जसं बॉम्बे मिल्क स्कीम होती मुंबईमध्ये, तशी दिल्ली मिल्क स्कीम म्हणून दिल्लीमध्ये होती, त्याला DMS म्हणायचे, दिल्ली मिल्क स्कीम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रीमंतातल्या श्रीमंत माणसांसुद्धा त्या काळी रेशनवर दूध मिळायचं. म्हणजे ती केस स्टडी आपण कदाचित पुढच्या सेशनमध्ये बोलूया, कारण ती केस स्टडी पण कुरियनांच्या एथिक्सची अप्रतिम केस स्टडी आहे. बट एनिवे, कमिंग बॅक टू नेस्ले, सो नेस्ले वॉन्टेड टू एंटर इंडिया ॲज अ मार्केट. नो फॉर सम रिझन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थॉट की द ओनली पर्सन इन आवर कंट्री हू अंडरस्टँड्स मिल्क ॲज अ बिझनेस, फॉरगेट कॉपरेटिव्ह, कारण कॉपरेटिव्ह कोणालाच कळलेलं नाही. कुरियन आणि त्रिभुवनदास पटेलांना आणि दलायांच्या सोडून कोणालाही ते महत्त्व किंवा एक कॉपरेटिव्ह काय करू शकते ह्याचा काही अंदाज नाही. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेज की अरे हे कुरियन नावाचे सद्गृहस्थ आहेत, त्यांना हे डेअरी बिझनेसमधलं काहीतरी कळतं, तर लेट अस सेंड मिस्टर कुरियन ॲब्रॉड टू द नेस्ले ऑफिस अँड लेट हिम गो अँड स्पीक विथ नेस्ले. सो ही ट्रॅव्हल्स ॲब्रॉड, गोज अँड मीट्स द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ नेस्ले, दे एक्झिबिट दॅट दे आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया. ही सेड यू आर मोर दॅन वेलकम टू कम टू इंडिया. पण ते म्हणतात, हे बघा, कंडेन्स्ड मिल्क बनवायची जी प्रोसेस आहे ती खूपच क्लिष्ट असते, आणि वी थिंक दॅट टेक्नॉलॉजी इज नॉट अवेलेबल इन इंडिया, सो वी लाईक टू पुट अप आवर ओन प्लांट इन इंडिया. दिस इज व्हेरी नाईस, प्लीज पुट अप युअर प्लांट इन इंडिया.
But just say we are Nestle, who is an international company, so we are a foreign company, and your country does not allow foreign companies to have 100% shareholding because they wanted to hold all 100% equity. So he says, okay, no problem, you hold 49% as Nestle International, आणि तुम्ही नेस्ले इंडिया म्हणून एक कंपनी चालू करा आणि त्याच्यामध्ये 51% होल्डिंग ठेवा, म्हणजे इनडायरेक्टली ॲज अ कंपनी तुमचंच प्रभुत्व राहील, नो वन विल बी देअर. त्यांना ती आयडिया फार आवडते की वी विल फॉर्म व्हॉट इज कॉल्ड एज नेस्ले इंडिया आणि तिथे 51% शेअर होल्डिंग दाखवू आणि आपण नेस्ले इंटरनॅशनलच्या नावाने 49% दाखवू. सो दे आर हॅपी विथ दॅट प्रपोजल. जसे बट वी विल हॅव टू इम्पोर्ट ऑल द मिल्क पावडर अँड ऑल अदर कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम आर पेरेंट कंट्री बिकॉज वी डोंट थिंक युअर कंट्री विल गिव अस द राईट क्वालिटी ऑफ मिल्क टू कन्वर्ट दॅट इन टू कंडेन्स्ड मिल्क. टू विच ही हॅज अ ग्रेट ऑब्जेक्शन एज डॉक्टर कुरियन. ही सेज हू सेज दॅट, हू सेज दॅट इंडिया कॅनॉट गिव यू गुड कंडेन्स्ड मिल्क. यू कम टू माय फॅक्टरी, आय शो यू हाऊ टू मेक इट बिकॉज वी मेक इट. म्हणजे भारतामध्ये कंडेन्स्ड मिल्क मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं सगळ्यात पहिलं काम डॉक्टर वर्गीस कुरियनांनी केलेलं आहे. म्हणजे आपण बटरची केस स्टडी बोलतो, आपण मिल्क पावडरची केस स्टडी बोलतो, कंडेन्स्ड मिल्क नावाचा गोष्ट भारतामध्ये जेव्हा कोणाला कळत पण नसेल तेव्हा कंडेन्स्ड मिल्क बनवण्याची पद्धती आणि टेक्नॉलॉजी डॉक्टर वर्गीस कुरियनांनी भारताला दिलेली आहे. सो ही सेज यू कम टू माय प्लेस, आय शो यू. सो दे से ओके वी कॅन कम, वी कॅन पुट अप अ प्लांट, बट यू नो वॉट, टू रन द प्लांट, टू रन द ऑपरेशन्स वी कॅनॉट ट्रस्ट द नेटिव्स बिकॉज इंडिया विल नॉट हॅव द राईट पीपल, सो वील हॅव टू रन इट विथ आर पीपल. ही सेज ओके नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमच्या लोकांनी रन करा, 5 वर्ष आमच्या लोकांना ट्रेन करा आणि 5 वर्षांनंतर तुमचे लोक, म्हणजे दे आर अ डच कंपनी, सो यू द डच पीपल हॅव टू गो बॅक अँड द नेटिव्स विल रन. कारण तसंही 51% नेस्ले इंडियाकडे शेअर आहे ना, म्हणजे यू आर गोइंग टू रिक्रूट पीपल फ्रॉम माय कंट्री. 5 years is good enough a time to make them get trained and then all Dutch people will have to leave. Your shareholding will continue, to which Nestle does not like it. They say, no, we don't trust the natives of this country. We are not of the opinion that natives of this country can ever grasp the technology to produce these kind of products. To which then Dr. Varghese Kurian takes a very serious objection and he says, okay, forget about coming to India then. And he leaves the meeting. नाव नेस्ले हॅज लॉस्ट अन अपॉर्च्युनिटी. पण त्यांना काय वाटतं, ठीक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक माणूस पाठवला होता, काही वर्ष जाऊ देत, मग आपण डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियालाच अप्रोच करू. बट दे डोंट अंडरस्टँड दॅट द कॉपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया अंडर द लिडरशिप ऑफ कुरियन इज स्प्रेडिंग सो फास्ट दॅट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज टेकन कॉग्निझन्स की बाबा कॉपरेटिव्ह मुवमेंटमध्ये काहीतरी दम आहे. सो नेक्स्ट टाइम वेन नेस्ले कम्स टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रोचिंग देम दॅट वी आर इंटरेस्टेड इन सेटिंग अप अ प्लांट, देन द ॲग्रिकल्चरल मिनिस्टर ही टेल्स देम प्लीज गेट अ लेटर ऑफ इंट्रोडक्शन फ्रॉम अ जेंटलमन कॉल्ड कुरियन. सो अनटिल यू गेट अ लेटर ऑफ इंट्रोडक्शन फ्रॉम हिम वी कॅनॉट अलाउ यू टू पुट अप अ प्लांट इन इंडिया. अँड दीज गाईज ॲक्च्युली हॅव टू कम टू आनंद, अँड द मोमेंट दे कम टू आनंद डॉक्टर कुरियन सेज आमचं प्लांट जरा बघून या. म्हणजे तुम्हाला वाटतं ना की भारताकडे टेक्नॉलॉजीज नाही, स्वाभिमान कशाला म्हणतात. म्हणजे कुरियन इज ॲक्च्युली अ ग्रेट पॅट्रियॉट. He is not afraid of telling a person called Kriber, who is then the chairman of Nestle, who is representing the board of Nestle, to go and tell him that even don't enter my room, go and first see my plant. On one side you may think that Kurian is arrogant, the other way to look at the same thing is he is such a great patriot that he has taken it very personally when someone told him that the natives of this country cannot produce great quality products, they technically cannot be very competent. Once he sees the plant, once the gentleman Mr. Kreber sees the plant, then he says, yes, I'm very sorry that I insulted you. And that is when Dr. Kurian gives Nestle a letter of introduction, which then is used by Nestle to enter a country called India. And Dr. Kurian's जन्मभर मत असा आहे की कोणतीही मल्टीनॅशनल कंपनी जेव्हा भारतात येते किंवा कोणत्याही देशात इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा त्यांना हे पक्कं ठाऊक असतं की ते या देशातून जास्त पैसा बाहेर घेऊन जाऊ शकणार आहेत, तरच ते इन्व्हेस्ट करतात. सांगताना ते आम्ही तुमचे सगळे नियम पाळू, असं करू तसं करू, सुरुवातीला ॲग्री करतात आणि नंतर त्या नियमांचं उल्लंघनच करतात. सो ही नोज दॅट बाय अलाउविंग अ मल्टीनॅशनल कंपनी इन टू इंडिया प्रोबॅबली इंडिया इज गोइंग टू गेट एक्सप्लॉयटेड. But that is how Nestle actually came to India, and today Nestle has become a household name. म्हणजे आज सुद्धा आपण कॅडबरी खाताना किटकॅट खातो जी नेस्लेची आहे. सो आय वॉन्टेड यू टू ॲप्रिशिएट
his patriotism and various types of decision making. Now we'll take a break on this note for today's session, and we'll continue the session next when we talk about the next few things. And I think there are excellent case studies about him. How did he clean up the DMS? How did National Dairy Development Board start? म्हणजे आजचं जे NDDB आपण ऐकतो, इट इज हिज क्रिएशन. आपण ज्याला द बिलियन लिटर आयडिया म्हणतो, म्हणजे ऑपरेशन्स फ्लड, की ज्याच्यामुळे भारताला सुबत्ता आली, त्याची केस स्टडी अतिशय उत्तम आहे समजून घेण्याकरता. आणि कुरेनांचं त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन किंवा इर्मासारखी संस्था आज भारताकडे आहे, ती संस्था पण ह्यांनी स्थापन केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विल ॲप्रिशिएट इट इन द कमिंग सेशन. सो ऑन दिस नोट लेट्स टेक अ ब्रेक फॉर टुडेज सेशन. आय थँक ऑल ऑफ यू टू हॅव बीन पेशंट टू लिसन टू धिस सेशन. सो मीट यू नेक्स्ट टाईम.